हॅलो नमस्ते सशकाल सलाम अलेकुम आदाब राम राम नमस्कार मंडळी या कार्यक्रमात मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा नोव्हेंबर महिन्याचा हा चौथा गुरुवार आणि मंडळी हा चौथा गुरुवार नोव्हेंबर महिन्याचा आहे ना यू एसमध्ये थँक्स गिव्हिंग डे म्हणून साजरा केला जातो ही कल्पनाच किती मजेशीर आहे ना म्हणजे एखाद्याच्या प्रती आभार व्यक्त करणं भारताे हा जो संपूर्ण आठवड़ा है हा अपन कम्युनल हार्मनी मन साजरा कर सांप्रदायिक सलोखा मनु हा आठौा साजरा कर मला का ही ओली आठता है धर्म का बवंडर है पीछे पड़ा क्यों कुछ लफ्ज सुनकर पारा चढ़ा क्यों इंसानियत से ही हर कौम जन्मा इंसानियत से ही हर कौम जन्मा तो मजहब इंसानियत से बड़ा क्यों मंडळी कम्युनल हार्मनी म्हणजेच सांप्रदायिक सलोखा हा प्रत्येक देशासाठी तितकाच महत्वाचा आहे आपल्या भारतामध्ये विविध जातींचे विविध धर्मांचे लोक राहतात पण प्रत्येक सण तितक्याच आनंदाने तितक्याच उत्साहाने आणि जल्लोषाने आपण साजरा करतो आणि जर देशामध्ये शांतता आणि सलोखा असेल तरच तो देश प्रगती करू शकेल मंडळी या प्रसन्न सकाळी नमस्कार मंडळीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आणि आता वेळ झालेली आहे की मी आपल्या पाहुण्यांची ओळख करून देतो आपले आजचे पाहुणे आहेत मिस्टर एम शंकर खरं तर यांच्याबद्दल काय सांगावं कारण यांचा प्रोफाईल खरंच खूप मोठा आहे वर्ष दोन हजार सहापासून आपल्याकडे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे ते क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये इनफॅक्ट त्र्याण्णवपासून ते अंडर मिनिस्ट्री ऑफ कल्चर गवर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट दिल्ली इथे डेप्युटी क्युरेटर म्हणून ते कार्यरत होते तब्बल सव्वीस वर्षांचा अनुभव आणि त्याचबरोबर बॉर्न आर्टिस्ट उत्तम कलाकार आणि मास्टर ऑफ फाईन आर्ट्स सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबाद इथून त्यांनी केलेलं आहे सांगण्यासाठी अतिशय आनंद होतोय की राष्ट्रीय आधुनिक कला, कला संग्रहालयामध्ये आपण क्युरेटर म्हणून कार्यरत आहात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद सर सर कसे आहात तुम्ही अच्छा आहे सर अरे माझा <laughs> पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा असेल सर मॉडर्न आर्ट म्हणजे आधुनिक कला संग्रहालय म्हणजे नेमकं काय सर मॉडर्न आर्ट का मतलब विच इज नॉट ए ट्रेडिशनल आर्ट ओके तो मॉडर्न हिस्ट्री मॉडर्न म्युझिक मॉडर्न लिटरेचर मॉडर्न आर्ट मॉडर्न पेंटिंग मॉडर्न एनीथिंग विच इज स्टार्टेड विथ मॉडर्न स्टार्टेड एटीन फिफ्टी सेवन सिपाई म्युटनी ओके सो दिस इज ए ब्रेकिंग द ियल गवर्नमेंट रूल ओके स्टार्टेड इन कलका अभिनेन्द्रनाथ टागोर ये तो अपना मॉडर्न आर्ट का फादर था अच्छा ये अपना रविंद्रनाथ टागोर गगनेन्द्र नाथ टागोर अभिनेन्द्रनाथ टागोर ये तीन टागोर टागोर फैमिली का है अच्छा तो इसके साथ आ, नंदलाल बोस राजा रवि वर्मा अमृता शेरगिल निकोलस रोरिक शैलोज मुखर्जी जमनी राय ये नौ बड़ा चित्रकार आर्टिस्ट है।, है हाँ ये रविंद्रनाथ नाथ टागोर इस अपना पोएट्री को अपना आर्ट को आपका डांस म्यूजिक को प्रमोट करने के लिए शांति निकेतन एक बड़ा सा संस्था स्थापित किया तो ये मॉडर्न आर्ट का जो रेस्पॉन्स टू इंडिपेंडेंस का जो आर्ट किया गया ये आर्ट को राष्ट्रीय संग्रहालय ने संग्रहित करके दिल्ली में रखा हुआ है अच्छा। अभी अभी ये मॉडर्न आर्ट का 1996 से बॉम्बे में फर्स्ट ब्रांच ओपन हो गया और सेकंड ब्रांच बेंगलुरु में है अभी 2008 में ओपन हो गया अब एक कलकत्ता में भी ओपन होने का है ऐसे मॉडर्न आर्ट भी अपना एक्सपैंड हो रहे हैं क्या बात आहे मला वाटतं आपली जी पिढी आहे त्यांनी खरंच भेट दिली पाहिजे म्हणजे या गोष्टींबद्दलची ओळख त्यांना खरीच व्हायला हवी आणि या मॉडर्न आर्ट मध्ये नेमकं काय काय येतं सर मॉडर्न आर्ट इस स्कल्पचर पेंटिंग ग्राफिक्स ड्रॉइंग आजकाल तो इलेक्ट्रॉनिक आर्ट व्हिडिओ आर्ट पोस्ट मॉडर्न मे इस तरीके का आर्ट एमर्ज हो रहा है आर्टिस्ट लोग अपना क्रिएटिव सृजनात्मकता हाँ। अलग अलग रूप लेके आ रहे अब एक पॉइंट पहुंच गया विच इज आर्ट वट इज आर्ट ये अभी हर चीज आर्ट ही है देखने का <laughs> नजरिया है तो आर्ट ही है दृष्टिकोण खरतर आर्ट है सर यह मॉडर्न आर्ट लुमी कस बगता हाउ डू यू सी टू इट ये इंडिविजुअल आर्टिस्ट का सामाजिक इम्पैक्ट के साथ अपना खुद का एक्सप्रेशन आर्ट है okay. एक आर्ट अपना समाज के साथ और दूसरा आर्टिस्ट फॉर आर्ट से चलता है ah. तो सामाजिक एक्सप्रेशंस, रिलीजियस एक्सप्रेशंस इसमें पार्ट है बेसिकली आर्ट अपना खुद का एक्सप्रेशन है ये आर्ट अगर आप समझेगा तो ये विश्व में जो आर्ट है पहला रिकॉर्ड है बिम्बेट का मध्य प्रदेश में है केवमैन जब आदमी जंगल में केव में रहता था उस टाइम में भी आर्ट बनाया वो आर्ट थर्टी टू फोर्टी थाउजेंड बिफोर क्राइस्ट का आर्ट है उसके बाद वर्ल्ड का बेस्ट नोन आर्ट नेचुरलिस्ट अजंता आर्ट है हाँ। उसके बाद वर्ल्ड में हमारा नाम आर्ट का कुछ मिनेचर ट्रेडिशनल फोक आर्ट ट्रायबल आर्ट ऐसे आर्ट डिस्कवर हो गया तब दुनिया को पता चला हम वर्ल्ड में सबसे आगे है ओ, हो मंडळी आपल्यालाच माहित नसतं खरं तर की इतक्या गोष्टी आपल्याकडेच होत्या आणि हे जाणून घेणं खूप खूप गरजेचं आहे म्हणूनच थोर मंडळी म्हणतात की इतिहास आणि आपला जो हा मॉडर्न आर्ट आहे ह्याला आपण खरंच एक एका बाजूने बघायला हवं मला एक अजुन एक प्रश्न तुम्हारा विचार तो इंस्पायर के मुझे बेसिकली मैं बॉर्न आर्टिस्ट है <laughs> म, मेरा माँ अपना बिंदी लगाता है हाँ तो मैं ऑब्जर्व करता था और फूल लगाता है वो ऑब्जर्व करता था हाँ और हर दिन घर के सामने जो रंगोली बनाता है हाँ वो मैं ऑब्जर्व करता था तो मैं खुद भी प्रैक्टिस करता था वो मम्मी बना रहे मैं भी जाके बना रहे वो ऐसा okay. इंस्पायर होके पहला मेरा माँ है okay. बाद में नेचर है सूर्य कैसे उगता है सनराइज सनसेट हाँ. बाद में क्लाउड्स अपना सूजरात में क्लाउड्स में देखता रहा मैं उसमें ह्यूमन फॉर्म्स नेचर फॉर्म्स फ्लो करता है राइट right. असं right. है ही आपण एक वेगळा रंग देऊ शकतो राइट उसके बाद जब मुझे कॉलेज में गया आर्ट कॉलेज में हाँ. तब समझ में आ गया आर्ट में जो रविन्द्र नाथ टागोर है हाँ. रामकिंकर बेज है हाँ. ऐसे लोगों का आर्ट देखने के बाद स्कल्पचर देखने के बाद फिर मैं और ध्यान देने लगा हुँ. तो पिकासो हाँ. विंसेंट हाँ. रेनुआ ऐसे मतीस ऐसे वर्ल्ड का आर्ट लोगों को पूरा मेरा ध्यान में चला गया तो फिर मैं दूसरा लोग का आर्ट देखता हूँ लेकिन खुद भी तो मैं अपना खुद का आर्ट बनाने का प्रोसेस में है हाँ। और मैं खाना खाए या नहीं खाए हाँ। जीवन कैसा चले नहीं चले आर्ट मेरा मन में ही पूरा फक गया <laughs> <laughs> मंडळी म्हणतात ना की कलाकार हा शेवटी कलाकार असतो त्याला जेवण नको त्याला पाणी नको काही नको पण सतत त्याच्या डोळ्यात किंवा त्याच्या डोक्यामध्ये सतत एकच असतं की आपली कल्पकता आपली क्रिएटिव्हिटी ही जगाने पाहावी आणि असंच शंकरजी गेल्या इतक्या वर्षापासून हा प्रयत्न हा प्रयास करत आहेत माझा दुसरा प्रश्न सर असा आहे तुम्हाला की मॉडर्न आर्ट आता तुम्ही जे बघताय याच्यामध्ये इतक्या विविध गोष्टी आहेत तुम्हाला सगळ्यात अनोखी एक वेगळी काय वाटते मॉडर्न आर्ट नेशनल गैलरी ऑफ मॉडर्न आर्ट में मैं जब जॉब में ज्वाइन किया हाँ. तब पूरा इंडिया का मॉडर्न आर्ट का पूरा कलेक्शंस मेरा कंट्रोल में था हाँ। हर आर्ट वर्क को मैं हाथ से उठा के देखता था और पब्लिक के लिए कौन सा बेस्ट है वो डिस्प्ले करता था और एग्जीबिशंस बाहर विदेशों में बेचता था विदेश का आर्टिस्ट का आर्टवर्क तो उसका डिस्प्ले करता था तो मेरा एक्सपोजर आर्ट के साथ जीवन का साथ हो गया हाँ, हाँ, क्या बात है सर एक छोटा सा प्रश्न कभी का एखादी पेंटिंग है कल्याय है कलेना अस कभी Uh, क्या ऐसा कभी हुआ है 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 कि कि थोड़ा टाइम लगा क्या कहना चाहता ये आर्टिस्ट आर्टिस्ट वो वो तो वो तो आर्टिस्ट का अपना अपना एक्सप्रेशन होता है हाँ, कुछ लोग डायरेक्ट एक्सप्रेस करता है जी, तो जी, वो तो जैसे हम लोग मार्केट में देखता है वो तो कहानियों के साथ इलिस्ट्रेशन होता है माँ बच्चों को दूध पिला रहे उठा के जा रहे पानी ले रहे है इसे सीधा दिखने वाला एक कॉमन मैन के लिए और बहुत बड़ा आर्टिस्ट हो जाएगा तो अपना कहना दूसरे को ना समझ में आए हाँ। लेकिन उसका दिमाग का लेवल का आदमी को समझ में आए <laughs> वो जर्नी में अडाप्ट हो जाता है ओ, 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 तो इसलिए मॉडर्न आर्ट को इतना जल्दी जो आम पब्लिक का आम पब्लिक हाँ। का अवगहन समझदारी कम होता है ओ, लेकिन वो समझदारी जरूरी नहीं है बड़ा बड़ा लोग ही समझेगा हाँ। कभी अनपढ़ आदमी भी गांव का भी देखते ही समझ जाएगा ये चित्र ऐसा है Oh. वो बहुत बड़ा आदमी रहेगा हाँ. विदेश में पढ़ के भी आएगा हुँ. वो मॉडर्न आर्ट को नहीं समझ पाएगा हुँ. लेकिन गांव में खेती करने वाला हुँ. देखते ही बोलेगा ये है उसका बेस्ट एग्जांपल है रामकिंकर बेज हाँ. वो शांति निकेतन में रविंद्रनाथ टैगोर का स्टूडेंट रहा हुँ. वो आदमी ट्राइबल संताल फॅमिली का था अनपढ था माँ बाप भी अनपढ लेकिन जो उसका पेंटिंग चित्रकला शिल्पकला दुनिया का टॉप में जाना गया क्या बात है बाडळी आपण ही माहिती अशवायची पण हल्लीच्या काळामध्ये सोशल नेटवर्किंग साईटच्या काळामध्ये लोक टॅग करून मोठी होतात वेळ झालेली आहे छोटीशी विश्रांती घेण्याची घेऊया एक छोटीशी विश्रांती नमस्कार मंडळी या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपण आहोत आपल्या आजच्या अतिथींबरोबर मिस्टर एम शंकरसोबत मॉडर्न आर्टबद्दल इतक्या विविध गोष्टी आपल्याला जाणून घेता येत है, आहेत आणि खरंच एक मोठी गोष्ट आहे पण तत्पूर्वी आता ब्रेकनंतर मला तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगायची आहे एका अजून एका छानशा कलाकाराबद्दल अ फेमस थिएटर पर्सनॅलिटी असं म्हणतात द बेस्ट ॲडमॅन ॲड गुरु त्याचबरोबर ॲलेक पदमसी यांचं नाव बहुआयामी व्यक्तिमत्व आणि नव्वद वर्षाचे होते त्यांचं निधन झालं जागतिक लेवलवरती त्यांच्या ज्या जाहिराती होत्या जाहिरात क्षेत्रात त्यांनी खूप मोठं नाव कमवलं इनफॅक्ट खूप साऱ्या संकल्पना त्यांच्या होत्या ज्या त्या काळामध्ये आपण दूरदर्शन वाहिनी आणि इतर वाहिनी तेव्हा नव्हत्याच पण आपण ज्या कमर्शियल्स पाहिल्या होत्या ज्या ॲड पाहिल्या होत्या त्या संकल्पना त्यांच्या होत्या खरंतर पद्मश्री पुरस्कार विजेते होते ते आणि एक बहुआयामी व्यक्तिमत्व गांधी चित्रपटात मोहम्मद अली जिना यांची भूमिका त्यांची खूपच गाजली आणि लोकांनी खूप कौतुक केलं एक बेस्ट स्टोरी टेलर म्हणूनही ते ओळखले जात होते चौदा वर्ष ते मुख्य कार्यकारी म्हणून अधिकारी म्हणून त्यांनी लिंटास या जी कंपनी आहे तिथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प पदभार सांभाळला त्यांचं एक ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्र सुद्धा होतं डबल लाईफ ते प्रचंड गाजलं कारण प्रत्येक पान आणि प्रत्येक वाक्य हे सुशोभित होतं मंडळी अशी जेव्हा बहुआयामी व्यक्तिमत्व आपण त्यांना वाचतो आणि त्यांच्याबद्दल जाणून घेतो तेव्हा खरंच वाटतं की किती वेगवेगळे रंग आहेत आणि किती काही शिकण्यासारखं आहे का अ फेमस थिएटर पर्सनॅलिटी बेस्ट स्टोरी टेलर आणि असे विविध शेड्स आहेत त्यांचे नमस्कार मंडळी या कार्यक्रमातसुद्धा आम्ही हाच प्रयत्न करतो की आपल्याला विविध शेड्स दिसावीत आणि यासाठीच पुन्हा एकदा आपण वळूया आपल्या आजच्या अतिथींकडे जे आहेत मिस्टर एम शंकर शंकरजी माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की आठ व्यतिरिक्त दूसरा काय है जो तुम्हारा इंस्पायर करता मैं एज ए बॉर्न आर्टिस्ट आर्ट का जो 64 फोर है। है सब कला मेरे अंदर इंस्पायर करता है oh, मेरा खाना देता है हाँ. तो वो खाना में कैसा चीज अरेंज किया गया बोरा. वो सब्जी कैसा है चटनी कैसे है हाँ. सब ऑब्जर्व करता है ऐसा ही म्यूजिक मुझे बहुत पसंद आता है डांस मुझे बहुत पसंद आता हाँ. है पोएट्री बहुत लिटरेचर पे पढ़ता हूँ सुनता हूँ फिल्म में जाता हूँ कोई भी मेकअप कर लिया उसको हुँ। देखता हूँ कपड़ा अच्छा पहन लिया उसको ऑब्जर्व करता हूँ <laughs> कभी तो एक इंसिडेंट बताऊंगा मैं स्कूल का मेरा उम्र उस टाइम पंद्रह साल का था वो <laughs> बहुत बड़ा फिल्म स्टार लेडी ऐसे कोई शूटिंग में आया <laughs> वो खड़ा हो गई तो मैं उसके पास जाके उसको ऑब्जर्व करने में लगा था उसका आईब्रोज साइज हेयर ऑर्नामेंट्स देख रहे तो वो सब लोग उसको ऐसे ध्यान नहीं दे रहे तो आट, वो फ़िल्म स्टार भी मुझे बोला, आप इतना ध्यान से क्यों देख रहे मुझे क्या देख रहे तो मेरे से उम्र में डबल है वो मेरा माँ का उम्र का था <laughs> लेकिन मैं बोला आपका बहुत सुंदर है आपका आईज़ बहुत अच्छा है आपका स्माइल अच्छा है मैं ऐसे डिस्क्राइब करा तो वो हंस के मुझे शेकडिया oh! <laughs> <laughs> तो मग हर चीज को ऑब्झर्व करता मंडळी खूप महत्वाची गोष्ट आहे कोणतंही काम करा पण जर तुम्ही नीट निरीक्षण केलं ऑब्झर्व केलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे सरांच्या बद्दल आता इथे सांगायचं झालं तर ते मॉडर्न आर्टशी निगडित आहेत म्हणून त्यांच्या डोक्यात एक वेगळी कल्पकता असेल सर मला अजून एक असं विचारायचं आहे की आता मॉडर्न आर्ट इतक्या पुढे गेलेल्या आहेत इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की जर तुम्ही इतक्या गोष्टी ऑब्झर्व करता तर नक्कीच तुम्ही एखादं संगीत वाद्य सुद्धा वाजवू शकता आय एम शुअर sure. मै मी मेरा ध्यान मेरा समय पूरा मे आर्ट के लिए अर्पित है लेकिन मैं अपना मैं अब के लिए मुझे खुद हैन मैं फ्लूट बजाता हूँ बरोबर और थोड़ा सा लेवल पे ज्यादा क्लासिक नहीं है अपना खुद के लिए और मौतार बजाता हूँ और मैं बचपन में डांस भी सीखा था और थिएटर में भी एक्टिंग करता था और जो अमृता शेरगिल है जी। उसका पेंटिंग्स बहुत ध्यान से देता हूँ देखता हूँ मैं क्योंकि उसका पेंटिंग्स में जो सामाजिक द्रुपद है और रियलिस्टिक है जो साइंटिफिक अप्रोच है वो उसमें उसके अंदर दिखता है क्योंकि वो पहला इंडियन आधा इंडियन आधा हंगेरियन हाँ। आर्टिस्ट था पेरिस में पढ़ के आया था हाँ। तो ये इंडियन को एकदम उसका समझ में नहीं आ पाया बहुत छोटा उम्र में भी उसका देहांत हो गया तो लेकिन मेरा बहुत इंस्पायर्ड आर्टिस्ट है उसका जो सब्जेक्ट बनाने का मुझे बहुत पसंद आता उसके साथ एम एफ हुसैन है एम एफ हुसैन का भी उसका लाइफ के साथ उसका भी दृष्टिकोण है वो सामाजिक दृष्टि बहुत स्ट्रांग था मैं उसका ज्यादा ध्यान देता था वो जो हॉर्सेस बनाता है मैं उससे इंस्पायर हो गया क्योंकि हॉर्स सिम्बोलिकली बहुत ताकत वाला जानवर है और हार्स पावर इसलिए बोलता है और वो दौड़ता है तो कितना दो सूरज दौड़ रहे जैसे लगेगा <laughs> और इसलिए एफ हुसैन ज्यादा टाइम वो हॉर्सेस को वो सूरज के साथ बनाता था सूरज का साथ घोड़ा बोल के तो एक हफ्ता का एक एक घोड़ा का एक एक रंग रहता है तो बहुत आर्टिस्ट लोग घोड़ा बनाता है लेकिन वो घोड़ा नहीं गधा जैसे दिखता है <laughs> लेकिन एम एफ हुसैन का घोड़ा है वो दुनिया में बेस्ट हार्स बनाने वाला आर्टिस्टो में आता है इसलिए मुझे हार्स का भी बहुत इंस्पायर है मैं भी हार्स बताऊंगा मैं आपको बना के भी बता सकता प्लीज आज सग प्रेक्षक नक्की आवड़ेल सका ठरेल जर आज सका शंकर जी आप मॉडर्न आर्ट स्वतः कर दाखिल खरच आम आवड़ेल प्लीज अभी हार्स बनाव अगदी अगदी आम्हाला okay. आवडेल मंडळी नमस्कार मंडळी या कार्यक्रमामध्ये शंकरजी आपल्या समोर या प्रसन्न सकाळी आपल्याला स्वतः मॉडर्न आर्ट करून दाखवतात खरंच मेजवानी असेल पाहूया आपण कशा प्रकारे ते बनवतात आधुनिक कला संग्रहालय खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की हे समजण्यासाठीही थोडा वेळ लागतो अर्थात सगळ्यांसाठी नाही काही मंडळी खूप शार्प असतात त्यांना पटकन त्या गोष्टी समजतात पण हां ही कल्पकता आहे क्रिएटिव्हिटी आहे आणि स्वतःचं म्हणणं ठामपणे सांगणं आहे आज शंकरजी आपल्यासमोर हे सादर करत आहेत तर पाहूया असता किती इजीली शंकर जी हे करता है पण मला पूर्ण खात्री आहे हे तितक सोप नहीं है कारण यमागे तब्बल कितीतरी वर्षांचा अनुभव है शंकर जी या yeah. ट्वेंटी सिक्स इयर्स ऑफ माय जॉब तब्बल सव्वीस वर्षांचा अनुभव और मेरा उम्र पूरा आर्ट में ही दिया हुआ है <laughs> और हर बार मैं कोई भी आर्ट फॉर्म होता है <laughs> उसके लिए टाइम देता हूँ क्या बात है वाह वाह आप देख सकते आपण पाहू शकता अगदी थोड्या वेळात आपल्या सव्वीस वर्षांचा सा अनुभव सादर करता करता एम शंकरजींनी ही मॉडर्न आर्ट आपल्या समोर या प्रसन्न सकाळी नमस्कार मंडळी या कार्यक्रमात सादर केलेली आहे शंकरजी कसं करता तुम्ही इतक्या पटकन हे तो मेरा जीवन का अभ्यास आहे अच्छा सर तुम्ही गाता पण मैं गाता हूँ लेकिन मैं मदर टंग तेलगू है बर तेलगू है तो फिर मैं उसको थोड़ा सा अपना फ्लूट में बजाता हूँ बर तुम्हाला सकाळी या प्रसन्न सकाळी तुम्ही थोडंसं काहीतरी ऐकवलं तर खूप छान वाटेल तुमच्या भाषेत तरी चालेल वोकल्ली तो छोडके फ्लूट मी बजालो बरं बरं क्या बात आहे <laughs> okay. प्लीज प्लीज आम्हाला खरंच आवडेल मंडळी आज खरंच अतिशय एक वेगळा दिवस आहे प्रत्येक दिवस एक वेगळी गोष्ट घेऊन येतोय आज नमस्कार मंडळीमध्ये असा प्रतिभावान कलाकार आपल्याकडे आहे सर प्लीज या बात मंडळी या प्रसन्न सकाळी असं काही आपण ऐकलं तर किती शांत आणि किती छान वाटत असच आपल्याला अजूनही वाटावं वा। म्हणूनच आता वेळ झालीय घेऊया एक छोटीशी विश्रांती नमस्कार मंडळी या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी काय प्रसन्न सकाळ झाली की नाही अहो कारण आपल्याकडे कलाकारही तसे आहेत बॉर्न आर्टिस्ट मिस्टर एम शंकरजी शंकरजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आणि तो म्हणजे असा की दिल्लीमध्ये कार्यरत असताना आणि आता तुम्ही मुंबईमध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे कार्यरत आहात या दोन्हीमध्ये हा कारभार किती सोपा आहे सर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट दिल्ली मे मी पुरा म्युझियम का कलेक्शन्स का इन्चार्ज आहे और मेरा इन्व्हॉल्वमेंट बिना कोई एक्टिविटीज वहाँ होता ही नहीं है <laughs> और मैं अपना एग्जीबीशंस इंडिया का और विदेश एग्जीबीशंस का क्यूरेट करने में मेरा इन्वॉल्वमेंट होता था क्या बात है अब 2006 में मैं मुंबई में नेशनल गैलरी मॉडर्न आर्ट मुंबई में फुल प्रेड क्यूरेटर बोल के अपॉइंट हो गया मुझे क्या बात प्रमोशन दे दिल्ली में बॉम्बे आया मैं क्या बात है तो बॉम्बे में आने के बाद लेकिन जो मेजर कलेक्शंस है ना इंडिया का टॉप लगभग अठारह हजार वर्क वो दिल्ली में है और बॉम्बे में एक पंद्रह सौ आर्ट वर्क है उसमें एक टूल हंड्रेड वर्क तो अलमेलकर का है अच्छा तो हम लोग अलमेलकर का भी एक बड़ा शो किया हाँ हा। हमारा डायरेक्टर मिस्टर खेन्नड था अच्छा। और इंटरनल कलेक्शन निकाल के और सुहास बोलकर एक बहुत बड़ा आर्टिस्ट है बॉम्बे का उसके साथ एक बडा एक्झिबिशन हमारा कलेक्शन करताय विदेश आर्ट का म्युझियम काय बर मंडळी इतक्या सगळ्या माहिती बरोबरच मला असं वाटतं एक गोष्ट अजून एक महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या चेहऱ्यावर हास्य असणं आणि त्याचबरोबर शारीरिक आणि दृष्ट्या आपण फिट राहणं आता वेळ आहे आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंट कडे योग कडे योग किती महत्वाचा आहे ते जाणून घेऊया मंडळी योग आपल्याकडे महत्वाचा आहेच तितकडे आपण येऊयात पण त्यापूर्वी मला सरांकडे एकदा पुन्हा एकदा मला असं विचारायचं आहे की मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये आपण कार्यरत होतात आणि मी असं ऐकलं की नखांची ही एक वेगळी शैली आहे त्याच्यामध्येही मॉडर्न आर्टमध्ये काही करता येतं सर ते कसं करतात ये, सर ये चित्रकला और कैंची से काटने वाला, ये कोई कॉलेज मे स्पेशली शिकाया नाही बरं लेकिन खुद का इंटरेस्ट आहे हाँ। अपना खुद का एक्सप्रेशन का अपना अलग अलग मीडियम ढूंढता है हाँ। तो मेरा ये और नाखून से बनाने का हाँ। किसी आर्टिस्ट को देख के इंस्पायर हो गया और उसके बाद मैं कैंची से भी चित्र काटता हूँ वो ट्रेडिशनल आर्ट में सांझी आर्ट बोल के कुछ टेम्पल्स में काटता है पेपर को कपड़ा को काटता है तो मेरा पेपर कटिंग का भी वर्क है मेरा और नाकुन से बना हुआ भी है सर मला आमला एक जरा तुम्हें नखच चित्र कर दाखला थैंक यू बनाऊंगा बताऊंगा किती वेग वेग विविध कल्पकतेने ने अपन कला सादर करू शकतो आता ही कला ये एक सफेद पेपर है हाँ? इस पेपर को मैं अभी एक आपको एक चित्र बनाऊंगा आपल्या नखाने हे चित्र बनवणं म्हणजे खरंच कल्पकतेला वाव मिळाला पाहिजे इतकी क्रिएटिव्हिटी आहे आपल्याकडे पण आपण त्याचा वापर मात्र करायला हवा

बर ऐसे कलर करने वाला आर्टिस्ट लोग बहुत कम है मैं अलग अलग कलर्स में देता हूँ और कितना साइज का भी बनाता हूँ इसको अभी आपके सामने कलर करके डेमॉन्स्ट्रेट करेगा थोड़ा सा देखना अच्छा आचे तो बाहर वाह वाह और इसका एक नेगेटिव साइड भी रहता है ये इधर क्या बात है म्हणजे दिसण्यामध्ये हे सोपं वाटत असेल पण तितकसं सोपं नाही कारण त्यामागे कल्पकता आणि कितीतरी आपण म्हणू प्रात्यक्षिक नाही तो एक सिंपल टिप्स बताता हूँ मैं ये दो नाखून के बीच में पेपर को लगा के ऐसा दबाए से दबा के ऐसा करे ऐसा आता है ऐसा फेस बन गया मोस्ट क्विकेस्ट वे में ये आर्ट बनाने का एक मीडियम है बहुत कम लोग इसको प्रैक्टिस करता है और ये एक अम्यूजमेंट आर्ट है इसमें कोई बड़ा डिफिकल्ट चीज नहीं है लेकिन जिसको समझ में आ गया उसके लिए तो है अच्छा इजी जिसको नहीं आता वो बेचारा स्ट्रगल करता रहेन <laughs> एक शंकर जी ने अजु एक डेमोन्स्ट्रेशन डेमोन्स्ट्रेशन दिल है अपने वा थँक्यू सो मच शंकरजी शंकरजींनी किती अगदी थोड्या वेळात आणि अगदी पटकन आपल्या समोर हे सादर केलेलं आहे तितक्याच पटकन आपण बोलूया आपल्या पुढच्या सेगमेंट कडे कारण योग ही खूप महत्त्वाचा आहे जगभरात योगला किती मान्यता आहे आपण सर्वच जाणता त्यामुळे आता वेळ झाली आहे योग जाणून घेण्याची भुजंगासन दोन प्रकारे करता येते आपण पहिल्या प्रकारे भुजंगासन बघूयात विपरीत शयनस्थितीमध्ये यायचं आहे दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत आणि आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत हनवटी जमिनीला टेकवायचे आहे हळुवार दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि छाती वर उचलायची आहे दोन्ही हात पूर्ण सरळ करायचे आहेत दोन्ही पाय एकमेकांना टेकलेले मान वरती करायचे आहे पाठीच्या स्नायूंना मानेच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे जेवढं शक्य तेवढं मान मागे खेचायचा प्रयत्न करायचा आहे भुजंगासन हळुवार श्वास बाहेर सोडत हात खाली आणायचे आहेत पुन्हा एकदा करायचं आहे योग्य आणि नियमित जर का या आसनाचा सराव केला तर पाठदुखी स्लिप डिस्क सायटिका या आजारांमध्ये आपल्याला चांगला फायदा होत असतो दोन मणक्यातील गादी सरकल्यामुळे आपल्या आप पायाकडे जाणाऱ्या नसांवरती जर का दाब पडला तर त्याला सायटिका असे म्हणतात आणि त्या आजारांवरती अनेकविध रुग्णांवरती या आसनाचा फायदा झालेला आहे हळूवार श्वास बाहेर सोडत खाली यायचे आहे हेच आसन दुसऱ्या पद्धतीने करताना हात थोडेसे पुढे घ्यायचे आहेत दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत आणि हळुवार श्वास आतमध्ये घेत छाती वरती उचलायचे आणि पूर्ण हात सरळ करायचे आहेत कोपरे थोडेसे जमिनीपासून वरती उचलायचे आहेत या आसनामुळे पाठींना जास्त प्रमाणामध्ये बहुत यू मंडळी आपण सर्वांनी पाहिलं की योग किती महत्वाचा आहे पटकन आपण शंकरजींची अजून एक कला पाहूया सर आम्हाला माहिती आहे की तुम्ही इतके सगळ्या कलांमध्ये निपुण आहात आता तुम्ही काय दाखवणार आहात <laughs> माउथ ऑर्गेन <laughs> तुम्ही आमच्यासाठी जर प्ले करू शकाल तर ही सकाळ अजून खूप मजेशीर होईल आपण का मनसे एन्जॉय करणे केले आपण खुदका हे थोडा थोडा प्रॅक्टिस करता हा हा वा क्या वा <laughs> एक गोष्ट मला इथे वेगळी वाटते ती म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनात किती म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही नाही हे मला आहे पण मी नाही करू शकत या व्यक्तींकडे या सरांकडे पहा त्यांच्याकडे खरंच कसं वेळ मॅनेज करतात मला माहित नाही मॉडर्न आर्टबद्दल इतकी माहिती त्यांचं काम इतकं आहे त्याच बरोबर स्वतः माउथ ऑर्गन वाजवतात गातात आय मीन सर तुमच्यात किती उत्साह आहे हे पाहण्यात खरंच खूप मजा वाटते आणि तुम्ही स्वतः एक प्रेरणा आहेत लोकांसाठी सर मला असं वाटतं की अजून एक पेपर कटिंग मध्ये मॉडर्न आर्ट मध्ये येतं पेपर कटिंग एज ए आर्ट कोई कॉलेज कोय नाही जाता लेकिन एक मीडियम अडॉप्ट करके काही लोक काम करता है ये इंडिया मे अपना सांजी आर्ट ॲस कुछ ट्रेडिशनल ट्रेडिशनल वाला आहे मॉडर्न पेपर कटिंग वाला बहुत काम है मै एक है मेरा कुदका बतातो वेळ असेल तर आपण पटकन बघूया पण सर आजच्या या प्रसन्न सकाळी नमस्कार मंडळीमध्ये तुम्ही आलात आणि आमची सकाळ खूप प्रसन्न केली इतक्या गोष्टी तुम्ही आम्हाला दाखवल्यात आणि आता आपण आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या कार्यक्रमाशी जोडू शकता तुम्ही आमच्या कार्यक्रमाला अभिप्राय देऊ शकता तुम्ही नक्कीच आम्हाला तुमचे अभिप्राय द्या तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतो नक्कीच कळवा आणि आम्हाला खरंच आवडेल तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता डी डी सह्याद्री डॉट मंडळी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम फेसबुक स्लॅश डी डी सह्याद्री ट्विटर स्लॅश ॲट द रेट डी डी सह्याद्री यूट्यूब स्लॅश डी डी सह्याद्री मंडळी तुम्ही जेव्हा आम्हाला अभिप्राय द्याल तेव्हा आम्हाला खरंच खूप छान वाटेल अजूनही आम्ही प्रयत्न करू आपल्यासमोर छान छान गोष्टी सादर करण्याच्या सर पेपर कटिंगबद्दल थोडंसं पटकन जाणून घेऊया आपण ये पेपर <laughs> क्षणी तुमच्या हातात कैची होती त्यावेळी असं नव्हतं की इतकं पटकन तुम्ही असं काही कराल इट्स ओनली प्रॅक्टिस यू डू सम प्रॅक्टिस यू कॅन बी मास्टर ऑन एनिथिंग वा सातत्य हवं हो। सरांनी खूप मोठी गोष्ट सांगितली कुठल्याही कामात सातत्य हवं चित्र पाहू शकता अगदी थोड्या वेळात केलात सर या प्रसंग सकाळी तुम्ही इथे आलात आपला सहभाग दिला त्यासाठी मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार मंडळी कार्यक्रम पाहत राहा Gracias.